आणि या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत आणि जरांगेंना भेटण्यासाठी शाहू महाराज रवाना झाल्याचीही माहिती मिळते. श्रीमंत शाहू महाराज आज छत्रपती मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत आणि जरांगे यांची भेट घेण्यासाठी शाहू महाराज अंतरवाली सराटीच्या दिशेने सध्या रवाना झालेत. काल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुद्धा मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी ते रवाना झालेले होते आणि आता श्रीमंत शाहू महाराज सुद्धा मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत. विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. विजय, छत्रपती संभाजीराजेंनी फोनवरून संवाद साधला होता, आता श्रीमंत शाहू महाराज रवाना होत आहेत. छत्रपती शाहू घराण्याची भूमिका नेमकी काय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? प्रज्ञा अगदी बरोबर आहे, कारण मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि प्रकृती देखील त्यांची खालावत चाललेली आहे. अशा वेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा जर आणखी तीव्र करायचा असेल तर अशा पद्धतीनं आपण त्रास करून घेणं हे योग्य नाही. उपोषण हे सोडलं पाहिजे. गेल्या वेळी देखील शाहू महाराजांनी एबीपी माझाकडे हीच भूमिका व्यक्त केली होती की आपला जीव वाचला तरच आपण हा लढा पुढे नेऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं आज देखील शाहू महाराज हे जालन्याच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. सकाळी 5:30 वाजता ते जालन्याच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि आज ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना ती विनंती करू शकतात की आपण हा लढा जर आणखी तीव्र करायचा असेल तर आपल्याला राहिलं पाहिजे, आपण उपोषण सोडा, ही देखील ते विनंती करू शकतात. कारण सरकारला देखील ते सांगू शकतात की जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी तुम्ही सकारात्मक निर्णय आहे तो घ्या. बरोबर आहे, त्यामुळे शाहू महाराजांचं तरी म्हणणं जरांगे ऐकतात का आणि उपोषणासंदर्भात काय निर्णय घेतात पाहावं लागेल. विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.